सध्या पेण तालुक्यात जत्रांचा हंगाम सुरू असून अनेक भाविक ठिकठिकाणी जत्रेत जाऊन देवदेवतांचे दर्शन घेत आहे। सध्या वाशी येथे यात्रा असून या भागात वाहनांची वर्दळ पाहावयास मिळत आहे। अशातच रविवारी अतिशय दुःखद घटना घडली असून वाशी नाका ते वाशी गाव दरम्यान भरधाव इको कार चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षामधील भाविकांवर काळाने झडप घातली आहे। यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत। रविवारी सायंकाळी 5:30 सुमारास आरोपी निलेश हरिश्चंद्र पाटील हे इको कार भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाशी गाव ते वाशी नाका येथे घेऊन जात असताना या दरम्यान समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर इको कार पलटी झाली होती। या अपघातात ऑटो रिक्षामधील प्रवासी लीलावती मुकुंद पाटील यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच मुकुंद पाटील आणि ऑटो रिक्षा चालक सुनील पाटील हे देखील गंभीर जखमी झाले असून मुकुंद पाटील यांना म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे तर सुनील पाटील यांना MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी आरोपी निलेश पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।